कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो Z5 सोबत, तेही एकदम फ्री. अमोल, अमोल कसं आहे? रात्री झोपला का नीट? झोपला की रडतोय रे तू? कळलं काय त्याला? पण नाही माहिती, पण त्याला जाणवत असेल ना. अर्जुन, तू रोज आमच्या सोबत असतोस रे. असायचो, असतो नाही, असायचो. अर्जुन, काल आपण इथे बोललोय, इथेच. किती वेळ झालाय त्याला? तू आज सगळं तोडायचीच भाषा करतोयस रे. बापे, काल आपण इथंच बोललो, पण त्यावेळी मला माहिती नव्हतं की एवढी मोठी गोष्ट तू माझ्यापासून लपवून ठेवतेस. आणि तुला ते कळलंच नसतं तर? तर बरं झालं असत. अर्जुन, कसं रे तुझं एवढा राग? आता कोणाला सांगितलं ना तर पटणारही नाही. काल आपण इथे डेटला आलो होतो ना, आज आपण भांडतो इथेच. डेट, असं वाटतंय ती डेट काल झालीच नव्हती, मागच्या जन्मात झाली. मागच्या जन्मात नाही, ती कालच झाली होती. त्यावेळी पण मी तुला आईबद्दलच बोललो होतो. माझं खरंच चुकलं. मी चुकली. चूक? या गोष्टीला तू चूक म्हणतेस आपे? अर्जुन, मी खूप मोठी चूक केली आहे. माझ्या हातून अपराध घडले. आप्पे, ज्यावेळी तुला वाटलं होतं की बाळ जिवंत आहे पण मी ऐकत नव्हतो, त्यावेळी तू काय म्हणली होतीस ग? विश्वास ठेवत नाही. नाही 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 नाही, तुझं वाक्य हे होतं की अर्जुन, ज्यावेळी सगळ्यात जास्त मला तुझी गरज होती ना, त्यावेळी तू माझ्यावर विश्वास नाही ठेवलास. आता कुठे तो विश्वास? त्या विश्वास फक्त सोयीनुसार वापरतेस. अर्जुन, एक मिनिट, तू सोयीनुसार वापरते असं नको म्हणू प्लीज. मग काय म्हणू? आप्पे, तू तुझ्या बाळापासून लांब होतीस 2 महिने. तुझी काय अवस्था झाली होती मी बघतोय. हे काय म्हणून तू कशीतून चालली होतीस ना, मी बघितलंय. तरी तू 2 महिने तुझ्या बाळापासून लांब होतीस. सरकारांनी माझ्या आईला तोडलंय माझ्यापासून कायमच. 20 वर्ष आईशिवाय जगलोय मी, 20 वर्ष. त्या आजारातून जर ती वाचली असती ना, तर आत्ता जिवंत असती. काकीपेक्षा कमी वय होतं तिचं. ह्या सगळ्याचा हिशोब कोणाकडे मागू मी? आता तुला माफ करून, सरकारांना माफ करून काय होणार रे? सगळं ओके होणार आहे? माझी आई परत येणार रे? लांबू लांबू लांबू. अर्जुन, अरे एवढं काय? एवढं काय? एवढं काय सांगितलं की तुला? आता एवढं काय? ती आयुष्यात कधीच भरून नाही येणारी जखम आहे ती माझी. आणि या सगळ्याला जबाबदार फक्त तो सरकार आहे, त्याला तू पाठीशी घाल. ते बदललेत. हेच 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 तुझं सरकार बदललेत, सरकार बदललेत, सरकार बदललेत. माझा विश्वास नाही गोष्टी. अरे मग विश्वास ठेव अर्जुन. अमोलला त्यांनी शोधून काढलं, कोणीच विश्वास ठेवला नाही माझ्यावर. त्यांनी ठेवलाय, त्या नर्सला आपल्या पुढे त्यांनी आणलं. कोर्टात ना तुझी सुटका त्यांनी केली आहे. हे सगळं फक्त त्यांनी ह्यासाठी केलं कारण त्यांची पाप धुवायची होती. अर्जुन, एवढंच नाहीये. हा नाही मग काय अजून? आणि तू कशी काय अपेक्षा करते का माझ्याकडून की मी मान्य करील सरकार बदललेत म्हणून, त्यांच्यावरचा माझा राग कमी व्हावा म्हणून? मी भ्रष्टाचार केला होता त्यावेळी तू काय केलं होतंस? आठवतंय का? Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.